मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। उमदी प्रतिनिधी। वाहन भाड्याचे पैसे मागितल्याने हळ्ळी तालुका जत येथील राजेंद्र सोमनिंग मांग वय वर्ष 24 या तरुणाला गावातील दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। अधिक माहिती अशी की राजेंद्र मांग यांचा स्वतःच्या मालकीचे वाहन आहे। ते वाहन काही महिन्यांपूर्वी बसवराज खवेकर यांनी भाड्याने वापरले होते। त्याचे पैसे राजेंद्र मांग हा मागत होता, पण खवेकर यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करत होता। राजेंद्र हा सतत पैसे मागतो याचा राग मनात धरून बसवराज खवेकर यांनी गावातीलच उटगी रस्त्यावर असलेल्या सिद्धू हेगड्या यांच्या घराजवळ एक पैसे देतो असं म्हणून फोनद्वारे तेथे बोलावून घेतले। त्याचा दुसरा साथीदार शिवानंद खवेकर या सोबत घेऊन फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाता बुक्क्यांनी व गावंडी कामातील लोखंडी रंध्यांनी जबर मारहाण करून जखमी केले आहे। या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात केली असून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अद्याप कोणालाही अटक केली नसून या घटनेची तपास नितीन पलुस्कर हे करत आहेत।